पण महाराष्ट्राने मग कोणता व्हर्जन खरा समजावा? म्हणजे आता लोकांसमोर तर दोन व्हर्जन आहेत, दोन मोठ्या व्यक्ती दोन मोठ्या वेगळ्या गोष्टी बोलतात, असं जनतेत तर संभ्रम होईल. नाही बघा, ते आता नवीन नवीन वाक्य बनवतात, त्यांना अनेक वेळा आपण विचारलं की तुमच्या समोर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे निवडणूक झाली होती आहे असं सांगितलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही स्वतः सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या ते मुख्यमंत्री पदाचे आमचे उमेदवार आहेत, वारंवार सांगितलं, आजपर्यंत त्याचं उत्तर देऊ शकत होते. ऐका ऐका, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, आज नवीन उत्तर शोधून काढलं त्यांनी. आपण गरज नाही आहे, गरजच नाही आहे तुम्हाला, गरजच नाही आहे, मला माहिती आहे. आता तुम्हाला जे उत्तर आज त्यांनी दिलं, 6 वर्षात का नाही दिलं, माझा तुम्हाला सवाल आहे, 6 वर्षात हे उत्तर का नाही दिलं? कारण खोटं बोलायला रोज नवीन खोटं बोलावं लागतं, रोज नवीन बहाणे शोधून काढ. माझं काही चेंज, देर इज नो चेंज इन 6 इयर्स, आय हॅव नॉट चेंज माय. साहेब ते म्हणतात की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री अगोदर तुमचा ठरला. ऐकायला कंटाळा येतो. हे बघा, सेम तुमचाच प्रश्न आहे. 5 वर्षात एक आधी तुमचा मुख्यमंत्री किंवा माझा होईल, आधी तुमचा होत असेल मला काही हरकत नव्हती, त्याच्यामुळे तुमचा होईल बोला ठीक आहे, आपले ठरले 5 वर्षात राहायचं, तर तुमचा होणार असेल मला काही हरकत नव्हती. आता हा खोटेपणा कसं आहे सांगतो, समजा असं होतं ना, मग यांनी फोन काय उचलला माझा? समजा असं होतं की 2.5 वर्षाचा पहिला मुख्यमंत्री मी, 2.5 वर्षाचे ते, फोन का नाही घेतला, चर्चा का नाही केली? अरे 5 वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिला, तुम्ही फोनवर हे तर म्हणू शकला असतात, कमीत कमी हे म्हणू शकला असतात, नाही देवेंद्रजी तुमच्यासोबत राहायचं नाही मला, हे तर म्हणू शकला असतात. तुम्ही चर्चाच केली नाही, याचं कारण सांगतो आज 100% सांगतो. निवडणुकीच्या आधी यांनी पवार साहेबांशी डीलिंग केलं होतं, निवडणुकीच्या आधी ते डीलिंग असं होतं, पवार साहेब त्यांना असं म्हणाले की बघा भाजपची एवढी हवा आहे की त्यांचे एकट्याचे 130 येतील आणि त्यानंतर भाजप तुम्हाला विचारणार नाही, त्यामुळे तुम्ही एक प्रयत्न करा की भाजप ज्या ठिकाणी आमच्या विरुद्ध लढत आहे तिथे आम्हाला मदत करा, त्यांच्या जागा कमी करा, जिथे काँग्रेस लढत आहे तिथे आम्ही तुम्हाला मदत करतो, तुमच्या जागा आपण काही वाढवू, जेणेकरून आपल्या दोन्ही पक्षांचं महत्व राहील. आणि तुम्ही बघा अनेक ठिकाणी, आता समजा पुण्यातल्या 2 जागा आमच्या त्या ठिकाणी पडल्या, आता ठीक आहे दोघंही आमच्या सोबत आहेत ते, पण त्या पडल्या, त्या दोन्ही जागा 4,000-4,500 मतांनी आमच्या पडल्या, अख्खी शिवसेना पूर्णपणे, म्हणजे त्यावेळेसच महाविकास आघाडी असं समजून शिवसेना त्यांच्यासोबत काम करत होती, राष्ट्रवादीसोबत, त्यामुळे त्यांनी हे प्लॅनिंग आधीच केलं होतं, आता ते स्टोऱ्या तयार करतात. माझा सवाल आहे, चला एक अजून विचारतो मी, त्यांचं बाळासाहेबांना वचन काय होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, का नाही केलं शिवसैनिकाला? तुम्ही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना सांगितलं एकनाथ तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यांच्याकडे गाडी लागली, गार्ड एकनाथ शिंदेच्या घरी, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आलात. बघा मी तुम्हाला खरंच सांगतो, युतीचं सरकार आलं तेव्हापासनं उद्धवजींच्या मनामध्ये मुख्यमंत्री पद होतं, त्यांना बनायचं होतं. 2004 साली ज्यावेळेस अशी स्थिती होती की आता या ठिकाणी पुन्हा आमचं सरकार येऊ शकतं, नारायणराव राणे प्रचंड त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो फॉर्ममध्ये होते आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी होता, यांना असं वाटलं की राणे म्हणजे जर आपलं त्या ठिकाणी पुन्हा सरकार आलं तर राणेंचेच लोक आहेत सगळे, आपल्याला मुख्यमंत्री होता येणार नाही, राणेंच्या जागा कापल्या, आपले लोक दिले, परिणाम काय झाला, सरकार गेलं, राणेसाहेब पक्ष सोडून गेले, त्यावेळेपासनं त्यांच्या मनामध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो हीच गोष्ट त्यांनी एकनाथ शिंदेसोबतही केली, त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं की आता 2019 निवडणुकीमध्ये सगळे निवडून आलेले आमदार एकनाथ शिंदेचं नाव घेतात, कारण हे तर नॉट रिचेबल असतात, एकनाथ शिंदे त्या आमदारांच्या पाठीशी उभे राहायचे, इलेक्शनमध्ये मदत करायचे, दौरे करायचे, काय लागलं नाही लागलं पाहायचे, तिथलं जे पॉलिटिकल मॅन्युवरिंग आहे ते करायचे, बसवायचं उठवायचं सगळ्या गोष्टी करायचे. त्यामुळे साहजिक जे काही सरकार आलं हे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री आले तरी आमदार यांच्यापर्यंत पोचत नव्हते, ते एकनाथराव शिंदेपर्यंत पोचायचे. त्यांच्या लक्षात आलं की अजून एक नारायण राणे तयार होत आहेत,
आणि हे जर अशा प्रकारे इतके मजबूत झाले आणि आता यांना कापलं नाही तर आदित्य ठाकरेंच्या हाती आम्हाला पक्ष देता येणार नाही. आणि मग त्यांनी त्यांचे पर कापण सुरू केलं. मग ते इथपर्यंत पोहोचलं की एकनाथराव शिंदे मंत्री मंत्र्याच्या विभागाची बैठक मुख्यमंत्री घेऊ शकतो पण मंत्र्याला न बोलवता आदित्य ठाकरे त्यांच्या बैठका घेऊ लागले. शेवटी हे जे शिंदे साहेब आहेत ना कट्टर शिवसैनिक आहे. साहेब मला 6 महिन्यापूर्वी माझा इंटरव्ह्यू आहे, मला कोणीतरी विचारलं, मला वाटतं त्यावेळेस ज्योतिरादित्य शिंदे यांचं झालं होतं, मला कोणीतरी विचारलं म्हणाले तिकडे शिंदे तर इकडे शिंदे का. मी सांगितलं एकनाथ शिंदे इतके कट्टर शिवसैनिक आहेत की ते आम्ही तर प्रयत्न करत नाही, ते येणारही नाही. मला देखील पण जेव्हा अशी परिस्थिती एकनाथ शिंदेंवर आणली, एकीकडे हिंदुत्व सोडल्यामुळे ठाणे आणि सगळी महाराष्ट्रातली जमीन खाली जाती आहे की ज्या मुद्द्याकरता आपण इतके वर्ष लढलो आणि ज्याच्यावर आपले नेतृत्व तयार झालं ते सोडलंय आणि दुसरीकडे रोज आपले पंख कापले जात आहेत म्हणजे आपलं अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस ते बाहेर पडल्यात. त्यामुळे उद्धवजींना पहिल्या दिवशीपासनं मुख्यमंत्री बनायचं होतं, त्याचाच बळी राणेसाहेब गेले, त्याचाच बळी शिंदेसाहेब गेले. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगू नये, तत्वाच्या गोष्टी सांगू नये, विनाकारण चुकीचे दाखले या ठिकाणी देऊ नये. त्यांनी स्पष्टपणे सांगावं मला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मी भाजपच्या पाठीत खंजीर खूप असला.